नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जागतिक आर्थिक घडामोडीचा लाभ उठवावा पंतप्रधानांचं उद्योजकांना आवाहन जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती बँकर्स आणि अर्थतज्ञांशी साधला पंतप्रधानांनी संवाद मेक इन महाराष्ट्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर राकेश मारिया यांना गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून बढती तर जावेद अहमद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त साक्षरतेमुळे देशाचा विकास आणि सक्षमीकरण शक्य आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कार्यक्रमात राष्ट्रपतींचं प्रतिपादन अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत लियंडर पेस आणि रोहन बोपण्णा आमने सामने आणि राजस्थानमधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र पावसाची आशा कायम नमस्कार आता सविस्तर वृत्त जागतिक आर्थिक घडामोडीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला कोणताही धोका नसून उलट या परिस्थितीचा भारत लाभ उठवू शकतो लघु आणि मध्यम उत्पादन क्षेत्रामध्ये देशांतर्गत अमाप संधी उपलब्ध आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं जागतिक मंदीचं सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातले उद्योगपती बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांची बैठक आज नवी दिल्लीत झाली त्यावेळी ते, ते बोलत होते भारतात व्यवसायाला सुलभ आणि पोषक वातावरण निर्माण करून जागतिक भांडवलाचा ओघ वाढावा आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्यामुळे जागतिक आर्थिक मंदीचा आपल्या देशावर फार कमी परिणाम जाणवेल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आर्थिक परिस्थितीसंदर्भात जगात सध्या असलेल्या परिस्थितीचं संधीत रुपांतर कसं करता येईल यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली असं म्हणाले जागतिक भांडवली बाजारातले सध्याचे तीव्र चढउतार ही तात्पुरती स्थिती असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं कमी किमतीत उत्पादन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला असून प्रचंड मनुष्यबळातच अर्थव्यवस्थेचा भक्कमपणा सामावल्याचं पंतप्रधान म्हणाले असल्याचं जेटली यांनी सांगितलं दिल्लीतील आजच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती शेअर बाजारात होणारे चढउतार त्यात सुधारणा करण्यासाठीचे उपाय याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ रमेश झवर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार आपलं खूप मनापासून स्वागत सगळीकडे सध्या परिस्थिती एकदमच चीन असेल युरोप असेल जपान असेल ब्राझील असेल स्पेन असेल ग्रीस असेल सगळीकडेच परिस्थिती गंभीर आहे दहा देशांमध्ये हो, दे आणि सगळीकडे आता झटून कामाला लागेल आपले पण <laughs> मुख्यमंत्री गेले जपानला पंतप्रधानांनी मॅरेथॉन बैठका लावायला सुरुवात केली आहे आपण एक अर्थतज्ञ म्हणून काय सांगाल याविषयी सध्याची परिस्थिती जी आहे ते वाईटच आहे याबद्दल काही दुमत होणार नाही आणि त्या परिस्थितीतून आपण कसा सवरायचा हा विचार महत्त्वाचा आहे आपण त्या परिस्थितीत गंगळून जाता कामा नये अशी एक भावना नरेंद्र मोदींनी आजच्या बैठकीत के निर्माण केलेली आहे माझ्या दृष्टीने ती फार महत्वाची हो आहे बघा आता युवान एकदमच कोसळला आपल्याकडचं शेअर मार्केट एकदम कोसळलं खरं बघता आपल्या आणि चीनचे खूप आयात निर्यात किंवा आर्थिक व्यवहार असे खूप नाही आहेत पण चीनचा अमेरिकेशी थेट संबंध असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर झालाय असं म्हणता येईल का बरोबर तसंच कारण आहे त्याचं कारण चीनचा थेट परिणाम आपल्यावर झालेला नाही आपल्यावर जो था परिणाम झालेला तो अमेरिकन इकॉनॉमीचा झालेलं आहे कारण अमेरिकेची इकॉनॉमी ही चीनवर अवलंबून आहे बरीचशी आणि चीनची बरीच मोठी गुंतवणूक अमेरिकेत आहे आणि कंझ्युमर मार्केट जवळजवळ चीनचंच आहे असं म्हटलं तरी चालेल आणि चीनमध्ये म्हणजे अमेरिकन बॉन्ड खरेदी जी आहे त्याच्यामध्ये चीनचा फार मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे आणि अमेरिकन इकॉनॉमी कोलॅप झाल्यामुळे चीनची परिस्थिती ओघानेच खालवली आता आपल्या देशात सर्व स्तरामध्ये वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत पंतप्रधानांनी तो खूपच इनिशिएटिव्ह अग्रेसिव्ह भूमिका घेऊन ते सगळे कामाला लागलेले एक एक आहेत पण एकीकडे असे की मधल्या काळामध्ये जेव्हा रिसेशन अमेरिकेमध्ये आलं होतं लकीली आपली मिश्र अर्थव्यवस्था होती म्हणून आपण तरुण निघालो तगून निघालो त्यातनं पण आताची परिस्थिती बघता एकूण आता नेमके काय काय त्याच्यातनं आऊट निघतील याविषयी तुम्ही स्वतः काय सांगाल कुठले कारण त्या बैठकीचं सगळं तुम्ही अवलोकन केलेलं आहे अनेक मुद्दे आज मीडियाने त्याच्यावर चर्चा झालेली आहे तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास काय म्हणून केला आणि त्यातलं काय महत्वाचं वाटलं बघा मला असं वाटतं की कुठलंही संकट जे आहे मग त्यांनी सांगितलं जेटलीनी की संकटाचं रूपांतर आम्ही संधीत करणार आहोत आणि आपण नेहमी असं बघितलं असेल की आपल्या घरात काय क्रायसिस निर्माण होतो पैशाचा प्रश्न निर्माण होतो दोन हजार रुपये समजा आपल्याला कमी पडत असते तर आपण काय करतो आपण थोडीशी उधारसनवारी करतो न लाजता कोणाकडे मागतो काटकसर करतो खर्चात तेच देशालाही करावं लागतं आज पंतप्रधानांनी असं सांगितलं की कमी खर्चात उत्पादन करा करा कमी खर्चात उत्पादन अशासाठी की ते परवडलं पाहिजे पुन्हा म्हणजे जर त्याला मागणी नसेल तर त्या उत्पादनाचा काही उपयोग नाही दुसरा त्यांनी मुद्दा असं मांडलेला आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवरचा जो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करण्याचं जे काम आहे ते पुन्हा त्याला वेगाने सुरू झालं पाहिजे आता पण त्यांनी मंजूर केलं पण काही आणि कारणं अनेक असतील परंतु वर्षभरात त्याच्यामध्ये काही फार मोठी त्याला चालना मिळाली नाही वीज उत्पादन थोडं कमी झालं रोड्स कमी झाले आता पै गेल्या वर्षी रेल गेल्या बजेटमध्ये गेल्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे प्रोजेक्ट आणि डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालयाचे प्रोजेक्ट याच्यामध्ये शंभर टक्के गुंतवणूक त्यांनी मान्य केलेली आहे सरकारने त्याचा फायदा मिळाला पाहिजे देशाला आणि ते त्याला एकदा चालना मिळाली की त्याचं त्याचा इफेक्ट परिणाम जो होईल तो आपल्या मंदी कमी होण्यावर होऊ शकतो उत्पादन क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठ्या कंपन्या ज्या आहेत बाहेरच्या देशात आलेल्या त्याच्यामुळे आपल्या उत्पादन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे प्रोडक्शन्सवरती त्याविषयी काय सांग नाही ही परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे कारण आपल्याकडे त्या कंपन्यांनी उत्पादन करण्यापेक्षा मार्केटिंगवर जास्त भर दिला नव्वदच्या नव्वदच्या दशकामध्ये त्याने असं सांगितलं जगातल्या लोकांनी की कशाला तुम्ही उत्पादन करण्याच्या बांधणीत पडताय आमचा माल विकत घ्या ना तुम्ही आम आम्ही तुम्हाला स्वस्तात देऊ आणि त्या मोहाला काही नाही म्हटलं तरी व्यापारी प्रवृत्तीची माणसं बळी पडलेली आहे व्यापारी प्रवृत्तीचे उद्योगपती बळी पडलेले आहेत पण त्याच्यामुळे आपल्या देशातले प्रोडक्शन युनिट बंद पडले बेकारी वाढली कामगारांमधली खूप मोठी अस्वस्थता आहे त्याच्यावर एक मोठा उपाय म्हणून मनरेगा जी योजना लागू झाली तर एक मोठा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याप्रती सरकारला त्याच्यामध्ये याच्यावर आज पण चर्चा झालेली आहे याच्यावर चर्चा झाली इतकं नव्हे तर मनरेगा जी योजना आहे त्या योजनेचा कसा फायदा करून घेता येईल याचा त्यांनी पहिल्यांदाच केला एवढ्या सीर एवढ्या गांभीर्याने जो विचार झाला बैठकीत की देश त्या ज्यावेळेला उत्पादन वाढ वाढवण्याची आपण भाषा करतो त्याच वेळेला मागणी सुद्धा वाढली पाहिजे जर क्रयशक्ती नसेल लोकांकडे पैसाच नसेल तर तुमच्या घेणार कुठून सध्या मनरेगाच्या माध्यमातून याला पुन्हा एकदा उभारी मिळेल हे कशा कशा दृष्टीने ग्रामीण आपल्या आपल्याकडची साठ टक्के लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागातच जास्त आहे आणि आपला ग्रामीण भाग फार म्हणजे सहा सात सहा सात लाख खेडी आहेत कल्पना करा तुम्ही त्यांना जर रोजगार नसेल तर ते कुठून देशाचं उत्पादन करणार आता ही जी एकूणच घसरण म्हणजे प्रोडक्शन मध्ये घसरण आहे निफ्टी आपला घसरतोय बरोबर आहे सेन्सेक्स घसरतोय आपला एकीकडे एक ह्या अशा पद्धतीने सगळ्या बाहेरच्या देशांना ज्यांच्यावरती आपली अर्थव्यवस्था अवलंबून बर आहे अशा देशांमध्ये दे खूप डबघायला परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने नेमकं कुठलं धोरण आखलं तर जेणेकरून या सगळ्यांना आपण सही सलामत सहजपणे बाहेर निघू शकतो सरकारच्या उपाय काय असतो सरकारच्या धोरणात कमतरता काही नाही त्याची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे जेवढ्या वेगाने व्हायला हवी होती तेवढ्या वेगाने ते काही ना काही कारणामुळे होऊ शकले नाही त्याला जागतिक मंदी थोडीशी कारणीभूत आहे जर उद्योगपतींना जागतिक गुंतवणूकदारांना जर आत्मविश्वास वाटत नसेल किंवा नाही इथे गुंतवणूक करून काही फायदा नाही कारण कोणीही शेवटी फायद्यासाठीच गुंतवणूक करणार तो जर फायदा त्यांना दिसत नसेल तर थोडे कचरतात तसं थोडंसं झालेलं आहे भारताच्या बाबतीत की त्यांना असं वाटायला लागलं की इथे गुंतवणूक करून फायदा नाही आहे किंवा इथली इथली परिस्थिती असे कामगार कायदे म्हणा किंवा व्याजाचे दर म्हणा किंवा एकूण जे वातावरण आहे ते इतकं पोषक नाही असं त्यांना वाटू वाड़, लागलं होतं त्याच करून है। क्लिअरन्स साठी म्हणजे अनेकदा आपल्याकडे घोषणा होतात की वन विंडो सिस्टम एकीकडे जाऊनच सगळे एकदा तुम्हाला पास झालं की तुम्ही कामाला लागू शकता प्रोडक्शन सुरू करू शकता पण तरीही अजून म्हणावं तसं ती गोष्ट त्या फॉरेनर्स पर्यंत हा सुटलेलं नाही एन्व्हायरमेंटचा असतात अनेक क्लिअरन्सेस लागतात त्याच्यामुळे प्रकल्प रखडले जातात आणि प्रकल्प माघारी पण जातात पुन्हा त्याच्या विरुद्ध तक्रार आहे खरी उद्योग गुंतवणूकदारांची आणि उद्योगपतींची जी तक्रार आहे ती प्रामुख्याने हीच आहे की कामगार कायदे पर्यावरणाचा बडगा आणि एकूणच जमीन भूसंपादनाचा जो प्रश्न आहे तो आणि इथली कर करव्यवस्था म्हणजे आता जीएसटी त्यांनी आणायचं ठरवलं होतं पण ते काही कारणामुळे राजकीय कारणामुळे ते संमत होऊ शकलं नाही आता अजून तरी संमत होऊ शकलेलं नाही असं आता जीएसटी मधले जे जी काही अडथळे होते की राज्यांचं नुकसान होणार असेल तर आम्ही त्यांना काहीतरी थोडीशी मदत करू आणि पेट्रोल आणि हे कमॉडिटी जे आहे ते त्यांनी त्याच्यात समाविष्ट केलेलं नाही त्यामुळे जीएसटी जर लागू झाला तर थोडंसं मार्केटिंग कॉस्ट जी आहे ती कमी होऊ शकते आणि मार्केटिंग कॉस्ट कमी जर झाली तर त्यांच्या व्यापाराला चालना मिळू शकते उद्योगांना चालना मिळू शकते पण अजून तरी ते झालेलं नाही आपल्याकडं कसं एकूण टेक्नॉलॉजिकली बघायला गेलं तर प्रोडक्शन कॉस्ट म्हणावी तशी खाली येत नाही एकेकडनं एक बाहेरच्या देशामधनं सगळ्या टेक्नॉलॉजीज खूप मोठ्या प्रमाणात इथं येतात आणि खूप स्वस्तात आपल्याला खूप ऑप्शन्समध्ये आपण सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखे ग्राहक ते सहज विकत पण आणतो कारण चॉईस आहे आता एक उत्तम उदाहरण म्हणजे स्नॅप डील जी कंपनी आहे हो त्यांचं जे भांडवल आहे हो। ते आपल्याकडच्या मोठ्या नवरत्न कंपन्या त्याच मुद्द्याकडे मिळणार होते की ऑनलाईन मार्केटिंग सारख्या गोष्टी इतक्या सहज आणि सर्वसामान्य व्यक्ती घरात बसून मला समजा नुसतं पालक मेथी कोथिंबीर ढमूक घ्यायचा असेल तरी मी ऑनलाईन जाऊन करे आणि तो माणूस स्वस्तात माझ्याकडे घरी आणून देतो या सगळ्या सिच्युएशन मध्ये एकीकडे पीएम असं म्हणतात की ब्लेसिंग आता आपली तर त्याचा फायदा एकीकडे घ्या असं पण आहे पण एकीकडे ही जी आधुनिक तंत्रज्ञान आहे याय सगळ्याशी सांगड घालताना उद्योजकांना विश्वासात घेणं खूप महत्वाचं त्याचबरोबर म्हणजे सर्वसामान्य ग्राहक वर्ग जो आहे कृषी उत्पादन ह्या मान्सूनच तुम्ही ऐकलेलंच आहे की मान्सून या वेळा जो झाला तो पुरेसा नाही म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केच झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल हो, हो, त्याचा परिणाम आपला असा झाला की आपला खरीपाचा हंगाम हातचा जातो की काय अशी स्थिती आजही आहे हो, आता ह्या पंधरा दिवसात काही चमत्कार झाला तर ती गोष्ट वेगळी परंतु हा हंगाम जो आहे पहिला हंगाम जो आहे दुबार पीक आपण घेतो पहिला हंगाम गेलेला गेलेला जमा आहे आता पाऊस परतीला निघालेला आहे अशाही बातम्या आपण आजच त्यामुळे एक मोठी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की अन्नधान्य टंचाई ती होणारही नाही खरं ते आपल्याकडे साठा जो आहे अन्न अन्नधान्याचा तो पुष्कळ पुरेसा आहे आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन मध्ये त्यांनी एक दर निषेध केलेला आहे की त्याच्यामुळे ते परवडू शकेल म्हणजे थोडक्यात एकूण आपल्या बोलण्याचा सार असा दिसतोय मला तरी की एकेकडे सरकार पावलं उचलत आहे याच्यामध्ये आरबीआय किंवा इतर कुठल्याही वित्तीय संस्था काही आता रोल बजावू शकणार नाहीत जी काय भूमिका वाटा सरकारला याचं कारण असं आहे की आरबीआय फक्त इंटरेस्ट रेट कमी करणार किंवा जास्त करणार सीआरआर कमी करणार काय म्हणजे गिमिक ज्याला आपण म्हणता येईल गिमिक करून आता फायदा नाही आता तुम्ही खरोखरच उत्पादनाला चालना मिळेल असं अशी कृती जर सरकार सरकारकडून घडली बरोबर त्याचं पुरेसं आश्वासन मला वाटतं की आजच्या बैठकीत मिळालेलं आहे कारण आजची जी बैठक होती ती एकतर्फी नव्हती त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्व्हर्सेशन होत सगळ्यांना बोलू दिलं त्यांच्या त्या डायलॉग होता हा तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे तुम्ही ह्या सगळ्यावरती अगदी उत्तम प्रकाश टाकलात आणि थोडक्यात आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद बोलूया पुढच्या बातम्यांकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खोयासान विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण तसंच इतर विविध औद्योगिक आर्थिक विषयक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचं शिष्टमंडळ जपानच्या दौऱ्यावर रवाना झालं या चार दिवसीय दौऱ्यामध्ये राज्यात गुंतवणूक करून घेण्याबाबत जपानमधील विविध आघाडीच्या उद्योग समूहांशी तसंच आर्थिक संस्थांशी चर्चा करण्यात येणार आहे ओसाका इथं महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि जपानमधील मेट्रो समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य गुंतवणूक प्रोत्साहन परिषद आयोजित करण्यात आली आहे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून पदोन्नती मिळाली असून त्यांच्या जागेवर आता अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे अहमद जावेद यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला मारिया यांनीही नवीन पदाची सूत्र आज स्वीकारली बदली झाली असली तरी सध्या गाजत असलेल्या शिना बोरा हत्या प्रकरणाचा तपास राकेश मारियास पूर्ण करणार असल्याची माहिती गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिली तसंच शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या झाल्या कर... नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पोलीस प्रशासनात पारदर्शकता आणून महिला आणि बालकांच्या सुरक्षेला आपण प्राधान्य देणार असल्याचं मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांना सांगितलं दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी धोका असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे हैदराबाद है इथल्या राष्ट्रीय औद्योगिक संरक्षण अकादमीत कमांडंट आणि उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत समारंभाच्या वेळी ते आज बोलत होते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या दलाचं नियमन सुरक्षा ऑडिट होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले सध्याच्या डिजिटल प्रगतीच्या युगामध्ये सायबर गुन्हे हाताळण्यासंदर्भात सीआयएसएफनं अधिक प्रगती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सुरक्षा दलात महिलांची संख्या वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला समान श्रेणी समान निवृत्तीवेतन देण्यासारखे निर्णय काँग्रेसला चाळीस वर्षात घेता आले नाहीत असे निर्णय केंद्र के, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं अवघ्या सव्या वर्षात घेतले असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली नाहीत अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केली या टीकेला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं केलेल्या कामांची यादीच सादर केली जनधन योजनेला मिळालेला उदंड प्रतिसाद तसंच एका वर्षात देशातल्या प्रत्येक शाळेत शौचालय बांधण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी माहिती देऊन स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी आपल्या पक्षाचं अपयश लपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत असं पत्रकारांना सांगितलं भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक मेजर जनरल उमर फारुकी बुरुकी यांच्या अध्यक्षतेखालील सोळा जणांचं शिष्टमंडळ उद्या वाघा सीमेवर पोहोचेल आणि त्यानंतर ते सीमा सुरक्षा दलाच्या पाच दिवसीय बैठकीमध्ये सहभागी होईल भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार पाठक हे भारताचं प्रतिनिधित्व करतील जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन घुसखोरी आणि तस्करी यासह इतर प्रमुख मुद्दे भारताच्या वतीनं या बैठकीत मांडले जातील साक्षरतेमुळे देशाचा विकास आणि सबलीकरण साध्य होण्याबरोबरच साक्षर भारत आणि स्वच्छ भारत अभियानाचं उद्दिष्ट गाठणं शक्य होईल असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात आज बोलत होते साक्षरतेचा उच्च दर गाठण्यासाठी समाजाच्या मोठ्या सहभागाच्या गरजेवर त्यांनी भर दिला युनेस्कोच्या एक निरक्षर कर साक्षर या घोषवाक्याची अंमलबजावणी केल्यास साक्षर भारत अभियानाचं उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या खेड्यात पुढच्या मार्चपर्यंत शंभर टक्के साक्षरतेचं उद्दिष्ट आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं यावेळी तामिळनाडूला उत्कृष्ट कार्यासाठीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं महात्मा गांधी यांचं संकलित केलेलं साहित्य म्हणजे एक अमूल्य ठेवा असून हा ठेवा भारत जगाला उपलब्ध करून देत आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे गांधीजींच्या संकलित साहित्याच्या शंभर खंडांच्या ई आवृत्तीचं प्रकाशन आज अरुण जेटली यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं त्यावेळी ते बोलत होते या नव्या ई आवृत्तीमुळे समाजाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली या साहित्याचं संकलन महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्वानांचा यावेळी सत्कार करण्यात आला गांधीजींची ऐतिहासिक भाषणं या ई आवृत्तीमध्ये समाविष्ट केली आहेत शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नवीन अध्यादेश काढण्याची मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते युती सरकार या संदर्भात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत मुस्लिम आरक्षणासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा राज्य सरकार अवमान करत आहे असं म्हणाले आरक्षणाचा निर्णय त्वरित न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आधीच्या आघाडी सरकारनं समित्यांच्या शिफारसीनुसार मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं मात्र हे सरकार उदासीन असल्याचं म्हणाले नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आज मीट द प्रेस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाला प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन न्यायमूर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद उपस्थित होते माध्यमांचं नियमन करणं हे प्रेस परिषदेचं काम नसून माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित राखणं हे प्रेस परिषदेचं काम असल्याचं चंद्रमौली कुमार यांनी यावेळी सांगितलं पत्रकारांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय असून यासंबंधी अहवालाच्या आधारे योग्य पावलं उचलावीत अशी विनंती राज्य सरकारला केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शेतमालाला भाव नसणं हे शेतकऱ्यांच्या वाईट परिस्थितीसाठी एकमेव कारण नसून त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार दावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं अमरावती इथं पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण प्रशिक्षण अभियानाचा समारोप कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते शेतमालाला किफायतीशीर भाव मिळावा त्याचं योग्य प्रकारे विपणन व्हावं तसंच शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे असंही दानवे यांनी सांगितलं राज्य सरकारच्या आणेवारी काढण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणार असल्याचंही दानवे यावेळी म्हणाले या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटेसह पक्षाचे नेते उपस्थित होते मराठा आरक्षणासंदर्भात मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार नित्राणी यांनी दिला आहे कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जागृती मेळाव्यात आज बोलत होते मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराही त्यांनी दिला राज्य सरकारवर शिवसेनेवरही त्यांनी जोरदार टीका केली रायगड जिल्ह्यामध्ये साथीच्या रोगांनी डोकं वर काढलं असून जनतेचं आरोग्य सुस्थितीत राहावं यासाठी जिल्हा परिषदेनं हाती घेतलेल्या पाणी आणि स्वच्छता मिशन कार्यक्रमाला यश ये येताना दिसत आहे या कार्यक्रमाअंतर्गत सातशे एकवीस ग्रामपंचायतींना जलस्वच्छतेचं ग्रीन कार्ड दिलं आहे स्वच्छता मिशन कक्षाकडे वेळोवेळी होत असलेल्या जनजागृतीमुळे जलसाक्षरतेचं महत्व वाढत आहे रायगड जिल्ह्यामध्ये मान्यता मिळालेल्या एकूण आठशे चोवीस ग्रामपंचायतींमध्ये जलसुरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे पाणवठ्यांची निगा राखणं पाण्याचं शुद्धीकरण करणं आणि वेळोवेळी पाण्याची जैविक रासायनिक तपासणी करणं ही जबाबदारी जलसुरक्षकावर आहे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार शेतकरी शेतमजूर आणि कामगार विरोधी असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो यांनी केला नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या अधिवेशनाचं उद्घाटन केल्यानंतर आज बोलत होते सरकार कितीही विरोधात असलं तरी आपण आपल्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं संघटितरित्या प्रखर लढा देण्यासाठी सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं भांडवलदारांच्या भल्यासाठी गोरगरीब जनतेवर सरकार अन्याय करत असेल तर त्यांना जनता खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही कांगो यांनी यावेळी दिला दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये मजुरांसंदर्भातल्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे अधिवेशनाच्या उद्घाटनापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली केंद्र सरकारनं साखर निर्यातीसाठीचे काही निर्बंध शिथिल करून साखर उद्योगाला दिलासा दिला आहे साखरेची निर्यात करण्यापूर्वी निर्यातदारांना साखरेच्या वजनाची नोंदणी परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडे करणं बंधनकारक होतं मात्र आता हा नियम शिथिल झाल्याचं केंद्र सरकारनं कळवलं आहे देशात सध्या साखरेचा अतिरिक्त साठा असून निर्यातीपूर्वी नोंदणीचं प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेमुळे निर्यातीला विलंब होत असे त्यामुळे केंद्र सरकारनं हा चांगला निर्णय घेतल्याचं चा साखर उद्योगांचं म्हणणं आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुण्याला सुरू करण्याच्या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या वतीनं पुण्यातल्या वकिलांनी आज सायंकाळी आंदोलन केलं या मागणीसाठी वकिलांनी न्यायालयाचं कामकाज सोळा दिवस बंद ठेवून आंदोलन केलं होतं मात्र या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही खंडपीठ कृती समितीनं आज पुणे विद्यापीठ चौकात निदर्शनं केली वकिलांचं नेतृत्व बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शेडगे यांनी केलं पुणे महामार्गावर औरंगाबादजवळ रहीमपूर या गावात भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं एका गाडीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे औरंगाबादकडे जाणाऱ्या या खासगी गाडीला ट्रकनं धडक दिल्यानंतर रस्ता दुबाच्या ओलांडून ही गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीवर आदळून हा अपघात झाला टेनिस <coughs> अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून खेळणार आहेत पेस आणि हिंगीज जोडीला उपांत्यपूर्व फेरीत पुढे बडत मिळाल्यानंतर ते उपांत्य फेरीत दाखल झाले तर बोपण्णा आणि चायनीज तैपैची युंग जॅन चॅन या जोडीनं अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना सात सहा पाच सात तेरा अकरा असं हरवून उपांत्य फेरी गाठली <coughs> बोपण्णाने त्याचा जोडीदार फेलोरीन मार्गियाच्या साथीनं पुरुष दुहेरीच्याही उपांत्यफेरीत प्रवेश केला <coughs> गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातल्या काल जंगलात पोलिसांनी सुरू केलेल्या नक्षलवादी शोध मोहिमेत मारलेल्या एका नक्षलवाद्याचा मृतदेह काल सापडला चार दिवसांपूर्वी या कारवाईमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला नक्षलीचा मृत्यू झाला होता तसंच नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला होता आज सापडलेला मृतदेह प्रमोद कचमाली या नक्षलवाद्याचा असल्याची ओळख पटली असून त्याच्यावर सरकारनं आठ लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं असं जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला झालाय की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती मात्र अजूनही आशा कायम असल्याचं कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटलं भारतीय हवामान विभागाने आज पावसाच्या परतीच्या प्रवासाचा पुढची माहिती दिली आहे त्याप्रमाणे राजस्थानच्या अजून काही भागांमध्ये तसेच पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमधून पाऊस जो आहे तो मान्सूनचा पाऊस गेला आहे अधिकृतरित्या कळवलेला आहे आणि तो अमृतसर हिसार अजमेर आणि बारमेर या ठिकाणहून पाऊस विड्रॉलची घोषणा करण्यात आली आहे तर येत्या चोवीस ते अठ्ठावीस तासांमध्ये ता जे पूर्वानुमान हवामान विभागाने दिलेलं आहे त्याप्रमाणे मराठवाड्याच्या भागावरती एक द्रोणीय स्थिती आहे तर त्याचा परिणाम म्हणून मराठवाड्यामध्ये येत्या चोवीस ते अठरामध्ये फेअरली वायस्पीठ म्हणजे मध्यम स्वरूपाच्या पावसाची सर्व दूर पसरलेल्या मध्यम स्वरूपाची पावसाची पूर्वानुमान हवामान विभागाने आहे मध्य महाराष्ट्रासाठी पण पावसाची हलक्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पूर्वानुमान येत्या चार दिवसात चार ते पाच दिवसासाठी दिलेला आहे परतीचा पाऊस सध्या जो आहे तो हरियाणा पंजाब राजस्थानच्या भागापर्यंतच मर्यादित आहे आणि त्याचा प्रभाव सध्या महाराष्ट्रावरती तरी दिसत नाही आहे महाराष्ट्रावरचा जो पाऊस आहे तो जे वेदर सिस्टमचा आहे त्याच्यामुळेच पडणारा हा पाऊस आहे हवामान सोलापूर जिल्ह्यात भयान टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असतानाच परतीच्या पावसानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात सुद्धा सर्वदूर पाऊस पडत आहे या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता बळावली आहे सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पाण्याची पातळी वाढण्यासही या पावसाची मदत होणार आहे काही दिवस असाच पाऊस झाला तर टंचाईच्या झाडा निश्चितच कमी होतील सोलापूर जिल्ह्यामध्ये आठ लाख ऐंशी हजार हेक्टर रब्बीची पेरणी अपेक्षित असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक बी जी बिराजदार यांनी सांगितलं पेक्षाही यावर्षी जो खरीपात ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र जो पीक आलेलं नाही हाती ते आणि जो ऊस पीक वाढलेलं आहे जवळपास वीस पंचवीस टक्के क्षेत्रावरचं ते सुद्धा रब्बीमध्ये गहू हरभरा पिकाखाली येऊन आणि सर्वसाधारण ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होऊन जी गेल्या वर्षी पेरणी झाली होती त्याच्या दीडपट क्षेत्रावर रब्बी हंगाम यावर्षी होऊ शकतं आणि शेतकऱ्यांनी त्या दृष्टीनं बियाण्याचं नियोजन चालू केलेलं आहे हिंगोली शहर परिसरातही संध्याकाळपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे विद्युत सेवा खंडित झाली असून दूरसंचार सेवा कोलमडली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान बत्तीस किमान चोवीस नागपूर तेहतीस तेवीस पुणे एकतीस एकवीस औरंगाबाद तीस तेवीस एक ते नाशिक एकतीस एकवीस कोल्हापूर एकोणतीस बावीस रत्नागिरी एकतीस तेवीस सोलापूर बत्तीस तेवीस आणि अमरावती एकतीस एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक आर्थिक घडामोडीचा लाभ उठवावा पंतप्रधानांचं उद्योजकांना आवाहन जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांशी साधला पंतप्रधानांनी संवाद मेक इन महाराष्ट्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर राकेश मारिये यांना गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून बढती तर जावेद अहमद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त साक्षरतेमुळे देशाचा विकास आणि सक्षमीकरण शक्य आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कार्यक्रमात राष्ट्रपतींचं प्रतिपादन अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत लियंडर पेस आणि रोहन बोपण्णा आमने सामने आणि राजस्थानमधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र पावसाची आशा कायम